आज चंपाषष्ठी निमित्त प्रति जेजुरी समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील वाकडी येथे खंडोबाच्या दर्शनाला भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. दिवसभरात तब्बल लाखो भाविकांनी खंडोबाच्या दर्शनाचा लाभ घेतला आहे. येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील वाकडी येथे राज्यभरातून आलेले लाखो भाविक खंडोबा चरणी नतमस्तक झाले. या ठिकाणी भंडाऱ्याची उधळण करत देवाची तळी आरती केली जाते. देवाला वांग्याचे भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य भाविक अर्पण करत असतात. जेजुरीहून निघाल्यानंतर खंडोबा महाराजांचा पाचवा मुक्काम वाकडी येथे झाला. वाकडीत पाण्याची सोय नसल्याने प्रधानजींना त्यांनी चंदनापुरी येथे पाणी आणण्यासाठी पाठवले. पाण्याची उपलब्धता नसल्यानेच सर्व सैन्य त्यांनी जेजुरीला परत पाठवले. मात्र जाताना घोड्यांच्या माना वाकड्या झाल्याने या जागेला वाकडी असे नाव पडल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे प्रत्येक चंपाषष्ठीला मोठ्या संख्येने भाविक इथे दर्शनासाठी येत असतात. वाकडी येथील खंडोबाचं चंपाषष्ठीचं महत्त्व असं आहे का येथील परिसरातील किंवा अख्ख्या महाराष्ट्रातील लोक 5 दिवस आधी नवरात्रचे घट स्थापना करून आज चंपाषष्ठी दिवशी भरत रोडग्याचा नैवेद्य उपवास सोडले जातात. तसेच जे 6 महिने आधी कांद्यावांग्याचं नवीन धरलं जातं सर्व शेतकरी कुटुंबात परिसरातल्या किंवा पूर्ण महाराष्ट्रात धरलं जातं. आज कांद्यावांगं नवीन कांद्यावांगं खाण्यास सुरुवात करतात. तसेच वाकडीच्या खंडोबा असं एकच देवस्थान असं एक तिथं शेंदूर भोगला जातो. महाराष्ट्रात कुठेही दुसऱ्या कुठल्याही देवस्थानमध्ये शेंदूर भोगला जात नाही ही मोठी देव वाकडीच्या खंडोबाची महती आहे. नमस्कार. आज आपण येथे वाकडी तालुका राहता खंडोबाची वाकडी या ठिकाणी चंपाषष्ठीच्या यात्रेनिमित्त आज या ठिकाणी आलेलो आहोत. आज या ठिकाणी कमीत कमी 1 ते 1.5 लाख भाविक दर्शन घेतात. तसेच प्रतिजेजुरी म्हणून वाकडी हे गाव प्रसिद्ध असून शिर्डी शिंगणापूर रोडवर हे गाव आहे. तर चंपाषष्ठीचं महत्त्व असं आहे की आज कांदा वांग्याचा नैवेद्य नवस फेडला जातो. आज 5 दिवस घटस्थापना करून घरी आजपासून पूर्वी 5 दिवस घटस्थापना करून मल्हारी महात्मा वाचलं जातं व आज त्याचा घट उठून नैवेद्य करून वांग भरीत रोडग्याचा नैवेद्य करून तो देवाला वाहिला जातो. त्यानंतर कांदवांग खायला चालू करतात शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने या चंपाषष्ठीला फार महत्त्व आहे. कांदवांग शेतकरी आज देवाला वाहतो आणि मगच खायला चालू करतो. बऱ्याच घरांमध्ये आज हे पाळलं जातं. तर वाकडीचं महत्त्व असं आहे की वाकडीला केलेला हा जो नवस आहे वाकडीच्या खंडोबाला केलेला नवस हा वाकडीतच फेडावा लागतो. हा इथंच फेडला जातो. तसं जेजुरीला केलेला नवस हा वाकडीत येऊन फेडला तरी चालतो. वाकडीचं महत्त्व असं आहे की खंडेराव महाराज जेजुरीहून निघाले व पाचवा मुक्काम ह्या गावी केला. बानाईला निघाल्यानंतर ज्यावेळेस ते चंदनापुरीला चालले होते पाचवा मुक्काम ह्या गावात झाला. इथून मागं त्यांनी सैन्य जेजुरीला पाठवलं म्हणून घोड्याच्या माना वाकड्या झाल्या म्हणून या गावाला नाव वाकडी पडलं आणि खंडोबादेव इथून एकटेच बानाईला आणायला चंदनापुरीला गेले. तर आज या ठिकाणी कमीत कमी 1.25 ते 1.5 लाख भाविक आलेले असून दर्शन घेतात. म्हणून ह्या गावात फार महत्त्व असून ह्या खंडोबाला येथे आसपासचे 4 ते 5 जिल्ह्यातले नवरदेव नवरी दर्शनासाठी येथे लग्न झाल्यानंतर येथे येऊन तळी भरून तळी भंडार येळकोट येळकोट जय मल्हार सरांचा येळकोटाचा जय घोष करून येथे तळी भरली जाते. प्रत्येक घरातील नवरदेव नवरी हा दर्शनाला इथे येत असतो. हे फार महत्त्व इथं असून आज चंपाषष्ठीच्या निमित्ताने आपण इथे आलात. प्रतिनिधी जावेद सय्यदसह कैलास विखे, माय न्यूज, वाकडी, राहता.